अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दिल्ली गेट परिसरात सिद्धेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं व अॅडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून श्री प्रभू श्रीरामाची 51 फुटी प्रतिमा उभी केली असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महाआरती करून दिवे लावण्यात आले. ढोलताशाच्या गजरात आनंदमय वातावरणात श्री प्रभू श्रीरामाचं जल्लोषात स्वागत केलं गेलं व श्रीरामांच्या जयघोषात हा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. भव्य दिव्य 51 फुटी प्रभू श्रीरामाची प्रतिमा नगरकरांचं लक्ष वेधून घेत होती. यावेळी भाजप पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभयागरकर, अॅडव्होकेट धनंजय जाधव, राजूमामा जाधव, बाळासाहेब भुजबळ, जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते. प्रभू श्रीराम अयोध्येच्या आपल्या मंदिरामध्ये विराजमान होत आहे आणि ही गोष्ट आपल्या सर्व भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट आहे. तोच उत्सव साजरा करण्यासाठी खरं म्हणजे आपण या ठिकाणी जमलो आहोत. तुमचं अशी 51 फुटी प्रभू श्रीरामांची प्रतिमा आपण लावली आहे. आज उद्या या ठिकाणी ही प्रतिमा येथील नागरिकांना पाहण्यासाठी आपण ठेवणार आहे. मी नगर शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सहपरिवार उद्या पण येऊ शकता आणि या उत्साहामध्ये आपण सहभागी होऊ शकता. धन्यवाद. गेल्या 2 तासापासून हिंदवी शौर्याचे वाद्यपथक जे आहे ते उत्तम प्रकारे या ठिकाणी त्यांचं सादरीकरण करत आहे. मी सर्वांच्या वतीने त्यांचे मनापासून. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.